नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवायचे आहेत बटाटा आणि शाबूचे खमंग खुसखुशीत असे वडे। तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेत आणि हे सगळं आता आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं आहे आणि आता आपण बाकीच्या साहित्याची तयारी करून घेऊया। तर या ठिकाणी 2 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि सोबतच आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं। तर इथं कोथिंबीर पुदिना मिक्स असा चिरून ठेवला आहे आणि या दोन्ही बटाट्यांच्या साली काढून घेणार आहे आणि त्यानंतर खिसणीच्या मदतीनं हे बटाटे आपण खिसून घ्यायचे। तर नाश्त्यासाठी किंवा उपवासासाठी अगदी झटपट असे हे शाबू आणि बटाट्याचे वडे बनवून तयार होतात। तर आता बटाटे मी इथं खिसून घेणार आहे आणि इथं आपले बटाटे खिसून तयार आहेत। तर हे जरा साईडला ठेवते आणि आता मी शाबू एका परातीत काढून घेणार आहे। तर इथं अर्धी वाटी शाबू मी 7 ते 8 तास भिजत ठेवला होता आणि हा छान मऊसूत असा शिजून भिजून तयार आहे आणि आता आपण हा शाबू जो आहे तो परातीत काढून घेतला आहे आणि त्याच्यावरती आता आपण बारीक जी चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना आहे ते घालायचं आहे। पुदिन्यामुळं खूप छान टेस्ट येतो, नक्की ट्राय करा। आणि सोबतच आता आपण यामध्ये ॲड करायचा आहे जो खिसलेला बटाटा आहे तो, पण त्याआधी आपण या बटाट्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। तर असा हाताच्या मदतीनं हा खिसलेला बटाटा पिळून घ्यायचा आहे आणि मग हा जो बटाट्याचा किस आहे हा आपण शाबूवरती ॲड करायचा आहे। तर अशाच पद्धतीनं सगळा बटाट्याचा किस मी इथं पिळून घेतला आहे। हा न पिळता घेतला तर आपलं जे शाबूचं मिश्रण आहे ते अगदीच पातळ होतं, त्यामुळे थोडंफार पिळूनच घ्यायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आपण जे शेंगदाणा आणि मिरचीचं मिश्रण बारीक केलं होतं ते ॲड करायचं आहे। तर इथं शाबू, कोथिंबीर, पुदिना, मीठ, बटाटा, शेंगदाण्याचा कूट, मिरचीचा आणि शेंगदाण्याचा कूट हे सगळं आपण आता हाताच्या मदतीनं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण याचे गोळे बनवून वडे तयार करायचे। तर अगदी छान दाबून असं हे आपण मिक्स करायचं आहे। याला आपाप ओलसरपणा येणार आहे कारण शाबू आपला छान भिजला आहे, सोबतच यामध्ये मीठ घातलं आहे, बटाट्याचा खीस आहे ओला आणि कोथिंबीर पुदिन्याची पानं, हे सगळ्याचा ओलसरपणा याला येतो, त्यामुळं वरून एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही आहे। आणि आता हे छान आपलं मिश्रण तयार आहे। तर आता मी थोडं थोडं हे शाबूचं मिश्रण घेऊन याचे गोळे बनवून घेणार आहे आणि आपल्याला जितक्या साईजचे वडे बनवायचे असतील लहान मोठ्या त्या साईजचे हे असे शाबू वडे बनवून आपण तयार करायचे। तर आता मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आणि अशा पद्धतीनं मी हे शाबूचे वडे बनवून ठेवणार आहे आणि एकदमच मग तळायला घेणार आहे। तर या ठिकाणी आपले तळण्यासाठीचे वडे तयार आहेत, गॅसवरती तेलसुद्धा तापलं आहे आणि त्यामध्ये अगदी सावकाश असे काळजीपूर्वक वडे सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूंनी हे छान खमंग खरपूस असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर 7 ते 8 मिनटात मीडियम टू लो गॅस फ्लेमवर हे वडे आपले तळून तयार झालेत आणि आता मी एका डिशमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आणि दह्यासोबत आपण हे खमंग असे शाबू आणि बटाट्याचे वडे सर्व करायचे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। आपण भेटू अशाच एका सोप्या रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, धन्यवाद।